मग ना डायमेन्शन्स ऑफ फ्लायव्हील रिम डिटरमाइन करण्यासाठी मी काय केलंय, एक फ्लायव्हील कन्सिडर केल्या, त्याचा हा सेंटरचा पोर्शन म्हणजे बॉस जो शाफ्ट वरती माउंट केलेला असणार आहे, हे फ्लायव्हीलचे आर्म्स आहेत आणि ही बाहेर रिम आहे, जे सगळं मास फ्लायव्हीलचं जे काय असेल ते या रिम मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ठीक आहे, सगळं मास या फ्लायव्हीलच्या रिम मध्ये कॉन्सन्ट्रेट झालेलं असते. मग आता काय आहे की मला या फ्लायव्हीलचे डायमेन्शन जर डिटरमाइन करायचे असतील तर मी काय केलं, ही बाहेरची जी रिम आहे की नाही रिम, फ्लायव्हीलची रिम, एवढीच रिम इथं ड्रॉ केली. फ्लायव्हीलची रिम म्हणजे बघा, ही इनर रेडियस, ही आउटर रेडियस, बघा इथे इनर रेडियस आउटर रेडियस, ही फ्लायव्हीलची इनर रेडियस आउटर रेडियस. आता फ्लायव्हीलला दोन रेडियस आहेत, एक इनर आहे आउटर, पण आपण कॅल्क्युलेशन साठी काय करतो, फ्लायव्हीलच्या या दोन रेडियस कन्सिडर करण्याऐवजी आपण फ्लायव्हीलची एकच रेडियस घेतो, ती म्हणजे मेन रेडियस. त्यामुळे मी इथं बरोबर सेंटर मधनं एक ऍक्सिसची लाईन ड्रॉ केली आहे, बघा सेंटर ऍक्सिस लाईन, ठीक आहे, ती म्हणजे तिथे सेंटर लाईन आहे आणि त्याची रेडियस मी घेतली आर, दाखवली आर, म्हणजे या फ्लायव्हीलची मीन रेडियस ही किती आहे आर. आता या फ्लायव्हील मध्ये, आता फ्लायव्हील मध्ये काय असणार, हे रोटेटिंग असणार, बरोबर. फ्लायव्हील आपण काय करतोय, शाफ्ट वरती माउंट करतोय, फ्लायव्हील काय होणार, रोटेट. मग जर फ्लायव्हील रोटेटिंग असेल तर फ्लायव्हील वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे, फ्लायव्हील वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो फ्लायव्हील वरचा फोर्स कुठला असतो, तर फ्लायव्हील वरती सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो. कसं ते बघा, हे फ्लायव्हील बाहेरती सगळं मास आहे, मग हे रोटेट व्हायला लागलं तर या मास वरती काय होणार, फोर्स ऍक्ट होणार आवे, आणि तो सेंट्रीफ्युगल फोर्स असणार, बरोबर. आणि रोटेटिंग बॉडीवरती कुठला फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. तसंच इथं जर घेतला तर इथं सेंट्रीफ्युगल फोर्स, इथं जर घेतला तर इथं सेंट्रीफ्युगल फोर्स, इथं जर घेतला तर इथं सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणजे थोडक्यात काय, बघा जरा, मी हे जे दोन पोर्शन करतो, दोन पोर्शन, हा हाफ पोर्शन जो आहे, हा या बाजूचा हाफ पोर्शन, याचा बघा फोर्स इथं असा असणार, इथल्या मासा असा असणार, इथल्या मासा असा असणार, इथल्या मासा, म्हणजे असे फोर्सेस असणार प्रत्येक पॉईंटवरती, अवे फोर्स ऍक्ट होणार. मग मी काय करतो, हे हाफ पोर्शनचे सगळ्यांचं रिझल्टन काढतो आणि इथं दाखवतो, सगळ्यांचा रिझल्टन हाफ पोर्शन वरती. का, कारण की इकडच्या हाफची जी असणार आहेत ते या बाजूला असणार असा, म्हणजे या हाफ वरचे सेंट्रीफ्युगल फोर्स जे आहेत सगळे, त्या सगळ्यांचा मी रिझल्टन इथे दाखवला आणि या हाफ वरच्या सगळ्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा मी फोर्स इथे दाखवला, सेंट्रीफ्युगल फोर्स. मग हे दोन सेंट्रीफ्युगल फोर्स आहेत. मग आता जर सेंट्रीफ्युगल फोर्स फ्लायव्हीलच्या रिम वरती ऍक्ट होत असतील तर काय होणार, बघा हा फोर्स या फ्लायव्हील रिमला इकडे ओढायला बघणार, हा फोर्स या रिमला इकडे ओढायला बघणार, म्हणजेच इथं बघा, इथं मी जो इथं डार्क करावले पोर्शन, इथं हे काय होणार, दोन्ही पोर्शन लांब ओढले गेल्यामुळे हे इलॉंगेट होणार, इलॉंगेट इलॉंगेट होणार आणि इथनं तुटणार, इलॉंगेट होणार आणि इथनं तुटणार, म्हणजेच हे समजा सर्क्युलर असेल तर हे इलॉंगेट होऊन 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 इथनं मधनं काय होणार, वाहून तुटणार. मग इथून जर तुटलं तर याच्यावरती जो फोर्स ऍक्ट झालाय, त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट झालाय तो कुठला फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. अँड सेंट्रीफ्युगल फोर्सने इथं टेन्साईल स्ट्रेसेस जनरेट केल्या, म्हणजेच या फ्लायव्हीलच्या रिममध्ये सेंट्रीफ्युगल फोर्समुळे जो काही फोर्स जनरेट झालाय तो कुठला असतोय, टेन्साईल फोर्स. कुठला फोर्स असतोय, टेन्साईल फोर्स. मग आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, काय आता हे समजा इकडे ओढा लागले, असं समजा ओढा लागले, तर आपण दोन मिनिटं याला विसरा, हे इकडे ओढा लागले तर इथं आणि इथं काय होणार, या बाजूचा फ्लायव्हील याच्या या फोर्सला अपोजिंग फोर्स जनरेट करणार. हे बघा, या फोर्सला अपोजिंग, कारण की हे फेल होणार नाही, जर फेल झालं नाही तर इथं अपोजिंग फोर्स जनरेट व्हायला पाहिजे, अपोजिंग, ठीक आहे. मग अपोजिंग फोर्स इथं आणि इथं दोन्हीकडे जनरेट होणार, तेच फोर्स मी इथं दाखवले बघा, पी, म्हणजे या हाफ मध्ये जो काही सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होत असेल या डायरेक्शनला, त्याला अपोजिंग फोर्सेस या फ्लायव्हील मध्ये जनरेट होणार, त्याला म्हटले मी पी. म्हणजे दोन पी हे काय, अपोजिंग फोर्सेस ऍक्टिंग ऑन फ्लायव्हील रिम, फ्लायव्हील रिम वरती ऍक्ट होत असलेले अपोजिंग फोर्सेस आहेत. मग आता या केसमध्ये मला जर या फ्लायव्हीलचे डायमेन्शन्स डिटरमाइन करायचे असतील तर मला सेंट्रीफ्युगल फोर्स कन्सिडर करताना बघा, इथून इथंपर्यंत घ्यायला पाहिजे, इथून इथंपर्यंत, तर हा एक मिळणार, म्हणजे हा फोर्स, हा फोर्स, हा फोर्स सगळे इन्क्लाइंड आहे. बघा तुम्ही काय करणार, या इन्क्लाइनला रिझॉल्व्ह करणार, दोन कंपोनंटमध्ये सगळ्या इन्क्लाइनला रिझॉल्व्ह करणार आणि त्यांच्यातले फक्त अपवर्ड जे आहेत तेवढेच कन्सिडर करत जाणार. मग मी काय केलं, या फ्लायव्हील रिममध्ये थिटा एवढ्या अँगलला, थिटा एवढ्या अँगलला मी एक स्मॉल एरिया कन्सिडर केला, एकदम स्मॉल एरिया, त्याला हॅचिंग केल्या बघा, स्मॉल एरिया, आणि त्या स्मॉल एरियावरचा जो काही फोर्स आहे त्या फोर्सला म्हटलं मी डीएफ. या स्मॉल एरियावरच्या फोर्सला मी म्हटलं डीएफ. डीएफ हा म्हणजे काय म्हणू, फोर्स ऍक्टिंग ऑन दिस स्मॉल एरिया. या फ्लायव्हीलवरचा मी एकदम स्मॉल एरिया कन्सिडर केला.
मग या स्मॉल एरियाचा, या स्मॉल एरियाचा व्हॉल्यूम मला पाहिजे आहे. कन्सिडर स्मॉल एलिमेंटल एरिया एट एन एंगल, एट एन एंगल थीटा. ठीक आहे, एक स्मॉल एलिमेंटल एरिया एट एन एंगल थीटा कन्सिडर केला विथ इन्क्लुडेड एंगल डेल्टा थीटा. त्याच्यामध्ये जे इन्क्लुडेड एंगल किती आहे, डेल्टा थीटा एवढा आहे, असा एक स्मॉल एरिया मी कन्सिडर केला. मग आता याच्यावरती, मग आता मला याच्यावरती हा जर सेंट्रिफ्युगल फोर्स डिटरमाइन करायचा असेल तर त्यासाठी मला एक दोन तीन गोष्टी लागणार आहेत, त्या मी इथे लिहितो. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. सेंट्रिफ्युगल फोर्स मी इथं लिहितो, हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ना, तर याच्यावरती जो ऍक्ट होणार आहे तो फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. मग सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. हे मागच्या वेळेला तुम्हाला टॉम मध्ये पण झाले, सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही आतापर्यंत भरपूर वेळेला वापरलेला आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स फॉर्म्युला काय असतोय, फोर्स इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतोय, एम ओमेगा स्क्वेअर आर. एम म्हणजे मास, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि आर म्हणजे रेडियस. हा सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे. मग मला इथे सेंट्रिफ्युगल फोर्स डिटरमाइन करायचा, हा डीएफ एकदम स्मॉल एरियावरचा. तर त्यासाठी मला त्याचं मास, त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आणि त्याची रेडियस या किमती मला माहीत असायला पाहिजे. मी आता मास शोधणार आहे. मास, मासचा फॉर्म्युला बघा. मासचा फॉर्म्युला काय असतोय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मासचा फॉर्म्युला काय असतोय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणजे यातनं मला मास मिळेल, हे मास. मग मी जर स्मॉल इलेमेंटल एरिया कन्सिडर केला असेल तर त्याचं मास एकदम स्मॉल असणार. मग त्याचा जो स्मॉल मास असणार त्याला मी म्हणतो डीएम. स्मॉल जे मास असणार त्याला काय म्हणतो मी, डीएम. म्हणून मी म्हणतो मास ऑफ इलेमेंटल एरिया डीएम, त्या स्मॉल एरियाचं मास, या स्मॉल एरियाचं मास कसं काढणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. डेन्सिटी ही या मटेरियलची प्रॉपर्टी आहे. नॉर्मली फ्लायव्हील हा कास्ट आयर्नचं बनवलं असते, त्यामुळे डेन्सिटीची किंमत येणार कास्ट आयर्नची डेन्सिटी येणार. आता याचं मला व्हॉल्यूम माहीत असायला पाहिजे. आता याचा व्हॉल्यूम कसं काढायचा बघा जरा. सर मी सांगतो, हेच जर मी थ्री डी मध्ये दाखवलं, इथं जर दाखवतो या असं येणार थ्री डी मध्ये, बरोबर, ही रिंग येत. मग व्हॉल्यूम कसा काढतोय बघा आपण. व्हॉल्यूम ही जर मधनं मी इथून कट केलं तर हा तुम्हाला एरिया मिळणार, त्याचा हा त्याचा एरिया, बरोबर. या एरियाला, या एरियाला मी जर लेंथ न मल्टिप्लाय केलं, एरिया इंटू लेंथ म्हणजे काय असते बघा, व्हॉल्यूम. मी हा जो एरिया आहे तो एरिया ए आहे असं कन्सिडर करतो. ठीक आहे, याचा एरिया किती आहे, ए. मग तुम्ही कुठं पण कन्सिडर करा, एरिया काय येणार, ए. म्हणून मी इथं लिहितो व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. आता हा जो एरिया आहे तो एरिया मी कन्सिडर करणार ए इंटू, मला आता ही जी लेंथ माहीत असायला पाहिजे. आता मी लेंथ डिटरमाइन करणार आहे, जरा बघा लेंथ. मग मला आता याची लेंथ पाहिजे. लेंथ म्हणजे कुठे येणार बघा, मी डिस्टन्स. मिनिममला घ्यायचं का मॅक्सिममला घ्यायचं, आपण काय सांगितलं, मिनिमम मॅक्सिममला न घेता कुठे घ्यायचं, बरोबर, सेंटरला, म्हणजे इथं, इथून इथंपर्यंत ही लेंथ असणार त्याची. ही लेंथ म्हणजे एक आर्क आहे बघा. म्हणून मी म्हणतो लेंथ ऑफ इलेमेंटल रिंग इज इक्वल, लेंथ कशी काढणार बघा, लेंथ ऑफ इलेमेंटल रिंग. लेंथ म्हणजे ही आर्क आहे. आर्क कशी काढतोय आपण, रेडियस इंटू अँगल. रेडियस इंटू अँगल, याची रेडियस किती आहे बघा, रेडियस आर, आणि याचा इन्क्लुडेड अँगल किती आहे, डेल्टा थीटा. म्हणजेच त्याची लेंथ किती आहे, त्या इलेमेंटल रिंगची, आर इंटू डेल्टा थीटा ही त्याची लेंथ आहे. मग मला या इलेमेंटल, या एरियाची ही लेंथ मिळाली. ह्या लेंथला मी या एरियानं मल्टिप्लाय केलं,
म्हणजे मला त्याचा काय मिळणार व्हॉल्यूम. सो एरिया इन टू इथं लेंथ आहे ही पुट करतो इथं आर इन टू डेल्टा सी. सो त्या स्मॉल हा जो स्मॉल एरिया कन्सिडर केलेला या स्मॉल एरियाचं मास काय आलं ए इंटू आर इंटू डेल्टा थिटा इंटू डेन्सिटी ते म्हणजे त्याचं काय मिळालं मला मास. आता मला मास नको आहे, मला मास नको आहे हे सगळं कशासाठी झालंय टू डिटरमाइन द सेंट्रिफ्युगल फोर्स. कारण की ज्या वेळेला फ्लायव्हील रोटेट होईल त्यावेळेला याचं जे मास आहे त्या मास वरती सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार. मग मी आता म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन स्मॉल इलेमेंटल रिंग, या स्मॉल इलेमेंटल एरिया किंवा रिंग वरती ऍक्ट होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स. मग मी सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे डीएफ, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे डीएफ. का स्मॉल एरियावरचा फोर्स काय असणार, एकदम स्मॉल असणार, त्याला मला म्हणजे मी डीएफ. आता हा फोर्स मला शोधायचा आहे, हा फोर्स. मग फोर्स शोधण्यासाठी सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय बघा, एम ओमेगा स्क्वेअर आर म्हणजेच मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस आर. ठीक आहे, आता इथली रेडियस काय कॅपिटल आर आहे, मग मी ती कॅपिटल आर आली, याची स्पीड मी ओमेगा आहे कन्सिडर केली, ओमेगा स्क्वेअर आणि त्याचं मास. आता या स्मॉल फोर्ससाठीचं जे मास असणार ते या स्मॉल इलेमेंटल रिंग असणार एवढ्याच, एवढ्याच मास आत्ता शोधले मी, त्या मासची किंमत इथं टाकतो. सो मास किती आहे बघा, ए इंटू आर इंटू डेल्टा थिटा इंटू रो, हे झालं मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर, म्हणजे हा झाला सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजेच या स्मॉल इलेमेंटल रिंग वरचा सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो काय, ए इंटू आर इंटू डेल्टा थिटा इंटू रो इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर, याला म्हणतो मी इक्वेशन वन. आता मी काय केले हे परत एकदा सांगतो, ही स्टेप या डेरिव्हेशनची एकदम महत्वाची आहे, ही स्टेप. ठीक आहे, मी काय केलं परत सांगतो, त्याच्या पुढचं डेरिव्हेशन एकदम सोपा आहे. बघा काय केलं, मी पहिल्यांदा फ्लायव्हील घेतला, फ्लायव्हील, आणि या फ्लायव्हीलमध्ये, या फ्लायव्हीलमध्ये मी ही त्याची मिनिमम रेडियस, ही त्याची मॅक्सिमम रेडियस, आणि याचं सगळं मास जे आहे ते आउटर रिंगला कॉन्सन्ट्रेटेड असते, आउटर रिंगला. मग मी याची फक्त आउटर रिंग ड्रॉ केली, बघा याला एक इनर रेडियस आहे, आउटर रेडियस आहे, इनर रेडियस आउटर रेडियस. ठीक आहे, ही रिंग ड्रॉ केली. आता दोन रेडियस आहेत, आपण काय करतोय, ज्या वेळेला दोन रेडियस असेल त्यावेळेला आपण त्याची मीन रेडियस कन्सिडर करतो, मीन रेडियस. म्हणून मी सेंटर पासून या सेंटर पर्यंत म्हणजे मीन पर्यंत डिस्टन्स घेतलं आर. ओके, आता मग मला काय करायचं होतं, याच्यावरती जे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत ते कुठले असणार, हे रोटेट झालं मास, मास रोटेट झाला याचा अर्थ त्यावरती काय होणार, सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार. बघा ह्या पॉइंटला हवे, या पॉइंटला हवे, या पॉइंटला हवे, या पॉइंटला हवे, असं प्रत्येक पॉइंटला अवे 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 सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार. मग मी काय केलं, हाफ पोर्शन घेतला आणि याचा रिझल्टन काढला तो इकडे आला, हा हाफ पोर्शन घेतला याचा रिझल्टन काढला तो डाऊनवर्ड आला. आता हे जे दोन फोर्सेस आहेत ते दोन फोर्सेस या रिंगला काय होणार, ओढणार. बघा म्हणजेच ही रिंग मध्ये बरोबर काय होणार, इलॉंगेट, मध्ये बरोबर काय होणार, इलॉंगेट, आणि असं इलॉंगेट होऊन काय होणार बघा, फेल, म्हणजे इथं टेन्साइल लोड आहे. म्हणजेच जर समजा ही फेल झाली नाही, ही रिंग फेल झाली नाही, तर इथं अपोजिंग फोर्सेस लागायला पाहिजेत, अपोजिंग फोर्सेस. आता हे अपोजिंग फोर्सेस जे काय आहेत ते मी इथं दाखवले, अपोजिंग फोर्सेस पी, हे दोन पी जे आहेत ते अपोजिंग फोर्सेस ऍक्ट व्हायला लागले तिथे. आता मग मला इथून इथपर्यंत पूर्ण फोर्स पाहिजे होता, डायरेक्ट पूर्ण फोर्स देता येणार नाही, म्हणून मी एक स्मॉल इलेमेंटल एरिया घेतला, स्मॉल इलेमेंटल एरिया, आणि या रिंगचा मी क्रॉस सेक्शन एरिया घेतला ए, आणि याच्या या स्मॉल एरियावरती ऍक्ट होत असलेला फोर्स मी घेतला डीएफ. स्मॉल आहे ना एरिया, स्मॉल एरियावरचा फोर्स काय असणार, स्मॉल असणार, म्हणून स्मॉल फोर्स घेतला मी डीएफ. मग आता हा जो डीएफ आहे तो मला डिटरमाइन करायचा होता सेंट्रिफ्युगल फोर्स. मग सेंट्रिफ्युगल फोर्स डिटरमाइन करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय असते, फोर्स इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर, म्हणजे मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. मग मला मास शोधायचं होतं, म्हणून मी डायरेक्ट लिहिलं मास ऑफ इलेमेंटल एरिया. मास कसं करतोय आपण, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मला याचा व्हॉल्यूम पाहिजे होता, या स्मॉल एरियाचा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं काढणार, मी त्याचा कट केलं मधनं, तर त्याचा एरिया ए आहे. आता हा टू डी आहे, मी थ्री डी मध्ये इथे दाखवलाय, त्याचा हा एरिया समजा ए आहे, एरिया ए लिहिला मी, आणि याची लेंथ, लेंथ पाहिजे होती मला, म्हणून इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं बरोबर सीजी सेंटरला, हे डिस्टन्स घेतलं. मग हे आर्क आहे, आर्क इज इक्वल टू काय असते बानो, आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल, जे रेडियस इंटू अँगल केलं तुम्हाला ती लेंथ मिळेल.
ठीक आहे. सो व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी म्हणजे तुम्हाला मास मिळाला. ठीक आहे, हे मास मी सेंट्रिफ्युगल फोर्सच्या फॉर्म्युला पासून पुट केलं तर तुम्हाला इथं सेंट्रिफ्युगल फोर्स मिळाला. सो ही तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्सची व्हॅल्यू बघून मिळवली. आता हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा अपवर्ड डायरेक्शनचा आहे का अवे डायरेक्शनचा आहे? बघा, मला पाहिजे हा फोर्स अपवर्ड, पण झाले काय, हा इन्क्लाइंड फोर्स आहे. मग मी हा इन्क्लाइंड फोर्स मधला जर मला अपवर्ड फोर्स पाहिजे असेल अपवर्ड, तर काय करायला पाहिजे मला, आता याला रिझॉल्व्ह करायला पाहिजे. जर मी याला रिझॉल्व्ह केलं तर दोन कॉम्पोनंट येणार. आता या डीएफ फोर्सचा अँगल किती आहे, अँगल किती आहे बघा, थीटा आहे बरोबर. म्हणजे हा काय येणार, डीएफ कॉस थीटा, आणि हा अपवर्ड काय येणार, डीएफ साइन थीटा. म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनचा या सेंट्रिफ्युगल फोर्सचा कॉम्पोनंट हा काय आहे, डीएफ साइन थीटा. मला पाहिजे अपवर्ड फोर्स, त्यामुळे मी आता या फोर्सला काय केलं, रिझॉल्व्ह केलं. मी आता ते इथे लिहितो, अपवर्ड कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, अपवर्ड कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स काय येणार बघा, डीएफ इंटू साइन थीटा. त्याला रिझॉल्व्ह केलं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मध्ये, हॉरिझॉन्टल डीएफ कॉस थीटा, व्हर्टिकल डीएफ साइन थीटा. सो डीएफ साइन थीटा याला मी म्हणतो टू. आता हा जो अपवर्ड कॉम्पोनंट आहे, हा अपवर्ड कॉम्पोनंट तो म्हणजे तुमचा काय येणार, सेंट्रिफ्युगल फोर्स येणार. पण जर तुम्हाला टोटल सेंट्रिफ्युगल फोर्स डिटरमाइन करायचा असेल, टोटल सेंट्रिफ्युगल फोर्स, तर मला काय करायला पाहिजे, आता या सगळ्या स्मॉल स्मॉल बघा, आता इथला डीएफ साइन थीटा, इथं घेतला पर डीएफ साइन थीटा, इथं घेतला डीएफ साइन थीटा, इथं डीएफ साइन थीटा, इथं डीएफ साइन थीटा, असं प्रत्येक ठिकाणच्या डीएफ साइन थीटाची काय करायला पाहिजे, मला ऍडिशन करायला पाहिजे, तर तुम्हाला टोटल अपवर्ड फोर्स मिळेल. तर हा अपवर्ड कॉम्पोनंट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स काय, स्मॉल इलेमेंटल रिंग फॉर स्मॉल रिंग आहे हा. मला जर टोटल सगळ्या रिंगचा पाहिजे असेल, सगळ्याचा जर पाहिजे असेल, तर मला काय करायला पाहिजे, आता याला सगळ्या स्मॉल स्मॉलचे काय करायला पाहिजे, ऍडिशन करायला पाहिजे. मी आता लिहितो टोटल अपवर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स, अपवर्ड पाहिजे मला, हे महत्वाचं आहे अपवर्ड. मग टोटल जर पाहिजे असेल तर मला काय करायला पाहिजे, या सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करायला पाहिजे, इंटिग्रेट. मी लिहितो टोटल फोर्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएफ इंटू साइन थीटा, इंटिग्रेशन ऑफ डीएफ इंटू साइन थीटा. आता याला लिमिट काय येणार बघा, लिमिट याला लिमिट काय येणार बघा, आता हे विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे, विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे, तर मग याचं लिमिट काय येणार बघा, आपल्याला कुठून कुठे पाहिजे आहे, इथून इथपर्यंत पाहिजे आहे, हाफ हाफ पोर्शनचा पाहिजे, इथून इथपर्यंत, कारण की खालच्या हाफचा इथं आहे, इथून इथपर्यंत पाहिजे. मग हा अँगल बी जर झिरो म्हटला तर इथून इथपर्यंत किती येणार, 180. तो झिरो टू 180, झिरो टू 180, ठीक आहे. त्यामुळे याला लिमिट येणार झिरो टू 180 विथ रिस्पेक्ट टू थीटा, जर घेतला टोटल फोर्स तर तो काय येणार झिरो टू 180. मग आता या डीएफ ची किंमत मला माहित आहे ती मी पुट करतो, इंटिग्रेशन ऑफ डीएफ ची किंमत, डीएफ ची किंमत इथे आहे बघा, ए इंटू आर डेल्टा थीटा रो ओमेगा स्क्वेअर आर, ए आर डेल्टा थीटा, ए आर डेल्टा थीटा रो ओमेगा स्क्वेअर आर, रो ओमेगा स्क्वेअर आर, हा झाला तुमचा डीएफ इंटू साइन थीटा. आता बघा, मी टर्म्स जराशा रिअरेंज करतो, ए आर इंटू आर म्हणजे झाला आर स्क्वेअर, डेल्टा थीटा पुढे ठेवतो, इंटू रो इंटू ओमेगा स्क्वेअर साईन थीटा इंटू डी थीटा, साईन थीटा इंटू डी थीटा. आता हे मला इक्वेशन घ्या, आता या इक्वेशनला काय करायचं बघा, इंटिग्रेट करायचं. मग इंटिग्रेशनसाठी पहिल्यांदा सगळ्या कॉन्स्टंट टर्म यातल्या बाहेर घेतो, कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट कोण आहे बघा, रो, त्यानंतर एरिया, रो एरिया रेडियस, त्यानंतर ही स्पीड, हे सगळं कॉन्स्टंट आहे, या चारही टर्म त्या बाहेर घेतल्या. इंटिग्रेशन ऑफ काय आला, साईन थीटा इंटू डेल्टा थीटा, सांगा साईनचं इंटिग्रेशन, मायनस कॉस, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस थीटा, मायनस कॉस. लिमिट कुठून कुठेपर्यंत आहे बघा, झिरो टू 180, झिरो टू 180,
तर मी जरा काय करतो बघा, रो ए आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, मायनस साइन जरा बाहेर ठेवतो, मायनस साइन जरा बाहेर ठेवतो. आता याला लिमिट पुट करतो, कॉस अप्पर लिमिट आहे 180, लोअर लिमिट आहे 0. हे सॉल्व्ह करा, हे सॉल्व्ह करा, त्याला मायनस न मल्टिप्लाय करा, तुम्हाला उत्तर मिळेल. हे कॅल्सियम वरती सॉल्व्ह करा, हे मायनस आहे बघा बाहेर, टोटल अपवर्ड फोर्स तुम्हाला मिळेल. प्लस टू ते सर ब्रॅकेटच्या त्याला टू आलं, हा टू येते. ओके, म्हणजे हे काय झालं, टू टाइम्स याचं उत्तर टू येते, एवढं. टू टाइम्स रो ए आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, हा तुमचा काय मिळाला, टोटल अपवर्ड फोर्स, म्हणजे इथून इथपर्यंतचा सगळा अपवर्ड फोर्स हा किती आहे तुमचा, हा टोटल अपवर्ड फोर्स म्हणजे टू इंटू रो इंटू ए इंटू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता बघा जरा, हा अपवर्ड फोर्स जर समजा फ्लायव्हील फेल झालं नाही तर हे जे दोन फोर्स आहेत इथं, हे जे दोन फोर्स, हे दोन फोर्स याला अपोजिंग फोर्सेस आहेत, हे दोन अपोजिंग फोर्सेस त्याला काय करणार, अपोज करणार. म्हणजे फॉर इक्विलिब्रियम कंडिशन टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय आला पाहिजे, पी प्लस पी म्हणजे टू पी. ओके, मी म्हणतो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ऑफ फ्लायव्हील टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू, टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय आला पाहिजे बघा, हा टोटल अपवर्ड फोर्स जो काही वर येईल हा सिंगल आहे, सगळ्यांची बेरीज केली ऑलरेडी, इज इक्वल टू काय आला पाहिजे, टू पी आला पाहिजे. सो टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय ना, टू पी. सो टोटल अपवर्ड फोर्सची किंमत बघा, टू रो ए आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू इंटू पी, टू इंटू पी. आता इथं काय काय टर्म कॅन्सल होतात ते एकदा बघून घ्या, इथं काय काय टर्म कॅन्सल होतात ते बघून घ्या. या टू ला हा टू कॅन्सल होईल, या टू ला हा टू कॅन्सल होईल. हा एरिया जो आहे की नाही, एरिया मी इकडून इकडे घेतो. सो रो आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू पी बाय ए, पी म्हणजे फोर्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया, फोर्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय असते, फोर्स क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे स्ट्रेस, म्हणजे इथं ऍक्ट होत असलेला स्ट्रेस, इथं ऍक्ट होत असलेला स्ट्रेस म्हणजे काय आला, पी बाय ए, पी बाय ए म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू रो. जरा लक्ष द्या, आर ओमेगा म्हणजे काय असतं रे, व्हेलॉसिटी, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचं काय होणार स्क्वेअर, पी बाय ए म्हणजे झाला स्ट्रेस, आर ओमेगा म्हणजे व्हेलॉसिटी, त्यांचा हा स्क्वेअर आहे. सो व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय डेन्सिटी. आता हा इथं स्क्वेअर आहे, मग व्हेलॉसिटी कशी मिळणार, रूट ऑफ स्ट्रेस डिवाइड बाय डेन्सिटी, रूट ऑफ स्ट्रेस डिवाइड बाय डेन्सिटी. आता मी हेडिंग काय दिले की सांगतो, पहिल्यांदा हेडिंग वाचा, डायमेन्शन्स ऑफ फ्लायव्हील रिम, डायमेन्शन्स, डायमेन्शन बघा कसं मिळतो. हा व्ही, व्ही म्हणजे काय असतं रे, पायडीएन बाय 60, व्ही म्हणजे काय असतंय, पाय डी एन डिवाइड बाय 60, मग व्ही म्हणजे पायडीएन बाय 60 असेल तर त्यात डायमीटर आला बघा, म्हणजे तुम्हाला स्ट्रेस आणि जर डेन्सिटी माहित असेल, स्ट्रेस आणि डेन्सिटी माहित असेल तर तुम्हाला डायमीटर मिळणार, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन्स मिळणार. त्यामुळे हे डेरिव्हेशन इथं संपलं, जरी मला व्हेलॉसिटी मिळालं असलं तरी मी पुढे फक्त हिंट म्हणून लिहून ठेवतो तुम्हाला. हिंट बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असते, पायडीएन बाय 60, म्हणजे व्हेलॉसिटीची किंमत जरी टाकली पायडीएन बाय 60 तर तुम्हाला डायमीटर मिळतील, किंवा डायमीटर माहित असेल तर स्ट्रेस मिळेल, जे दोन्ही गोष्टी मिळतील, एक तर डायमीटर मिळेल नाही तर एक तर स्ट्रेस मिळेल. ठीक आहे, आणि इथे हे डेरिव्हेशन संपले. मी परत एकदा सांगतो, हे पेपरसाठी या टॉपिक मधलं महत्वाचं डेरिव्हेशन, पेपरसाठी या टॉपिक मधून महत्वाचं डेरिव्हेशन आहे बघा, आणि सोपा आहे. काय, मी एक फ्लायव्हील घेतलं, ही फ्लायव्हीलची इनर रेडियस, ही आउटर रेडियस, म्हणून मी बरोबर सेंटरला मेन रेडियस दाखवली. या फ्लायव्हील वरती ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स, तो टोटल सेंट्रिफ्युगल फोर्स इथून इथपर्यंत मिळवायचा होता,
इथून इथपर्यंत मिळवायचा होता, मग इथून इथपर्यंत मिळवण्यासाठी मी काय केलं की या दोन्ही एंडला इथं पी आणि इथं पी फोर्स दाखवला, पी पी फोर्स, ठीक आहे. आता हे पी पी फोर्स का दाखवलं, कारण की सेंट्रिफ्युगल फोर्स जर अवे ऍक्ट झाला तर ही हा एंड जर फेल झाला नाही, फेल हे मधून तुटलं नाही, तर इथं अपोजिंग फोर्स लावणार, त्याला मी पी पी म्हटलं. मग एक स्मॉल एरिया घेतला ऍट अन अँगल थिटा, आणि त्याचा एरिया अँगल घेतला मी इन्क्लुडेड अँगल डेल्टा थिटा, स्मॉल एरिया, त्याच्यावरचा फोर्स घेतला डीएफ. आता हा जो आहे हा मधनं जर कट केला, हे टू डी आहे, थ्री डी तर दाखवले, मधनं कट केलं प्रत्येक ठिकाणचा एरिया, एरिया मी घेतला ए, म्हणजे या फ्लायव्हीलचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला ए. मग याचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर एरिया इंटू याची लेंथ यायला पाहिजे, तेच केले बघा इथं, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. मग लेंथ कशी काढल्या बघा, लेंथ ऑफ द रिंग, लेंथ म्हणजे एक आर्क आहे, आर्क कशी काढतोय आपण, रेडियस इंटू अँगल, रेडियस इंटू अँगल, रेडियस आहे आर आणि त्याचा अँगल आहे डेल्टा थीटा. सो आर इंटू डेल्टा थीटा केलं की त्या एलिमेंटल रिंगचं तुम्हाला काय मिळाली, लेंथ. मग त्याचं मास कसं काढणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ, आणि डेन्सिटी तशीच राहिली. मग लेंथ मी ऑलरेडी शोधल्या आर डेल्टा थीटा, एरियाला म्हटली मी ई, त्यातनं मला मास मिळाला. मग मी मिळवला सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम ओमेगा स्क्वेअर आर, एम ओमेगा स्क्वेअर आर, सो एम ओमेगा स्क्वेअर आर, मास ओमेगा स्क्वेअर आर. मग मास मला माहित आहे ए आर रो डेल्टा थीटा, ते लिहिलं ए आर रो डेल्टा थीटा. मग हे फोर्स मिळाला मला ह्या पॉइंटचा सेंट्रिफ्युगल, पण मला अपवर्ड फोर्स पाहिजे होता म्हणून मी याला रिझॉल्व्ह केलं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कंपोनंट, म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट काय आला बघा, हा अँगल थीटा आहे, डीएफ साइन थेटा, डीएफ साइन थेटा. मग हा स्मॉल एरियाचा फोर्स आहे, तर टोटलचा पाहिजे असेल तर 180 डिग्रीचा, तर मला काय करायला पाहिजे, इंटिग्रेट. मग मी तेच केलं, पुढे काय केलं, टोटल अपवर्ड फोर्स साठी इंटिग्रेशन केलं डीएफ साइन थेटाचं. मग डीएफ ची व्हॅल्यू लिहिली, लिमिट बघा 0 to 180 का, कारण की सेंट्रिफ्युगल फोर्स फक्त पण हाफ पोर्शनचा घेतलाय, तसंच हाफचा खाली असणार वेगळा, ठीक आहे, म्हणजे 0 to 180, इथं अँगल 0, इथं अँगल मॅक्सिमम म्हणजे 180, 0 to 180, ठीक आहे. मग मी टर्म्स रिअरेंज करत गेलो, इंटिग्रेशन केलं, सॉल्व्ह केलं, हा टोटल अपवर्ड फोर्स मिळाला. इक्विलिब्रियम कंडिशनला हा अपवर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स आणि इथं अपोजिंग फोर्सेस आहेत हे सेम असायला पाहिजे, ठीक आहे, त्यामुळे अपवर्ड फोर्स इज इक्वल टू 2p लिहिला. सॉल्व्ह करत गेलो, मला त्यातनं व्हेलॉसिटी मिळाली, आणि व्हेलॉसिटी म्हणजे पायडीएन बाय 60 असते, म्हणजे आता मला डायमीटर मिळते, आणि इथे हे डेरिवेशन संपलं, ठीक आहे. एकदम सोपं डेरिवेशन आहे, पेपरला आजपर्यंत भरपूर वेळेला पडलेलं आहे, पेपरला भरपूर वेळेला पडलेलं डेरिवेशन आहे या टॉपिकमध्ये. याच्या अगोदर एक घेतलं होतं, ठीक आहे, पण ते काय पेपरला पडणार नाही, पण हे पेपरला यायची पॉसिबिलिटी जास्त. आणि आता इथनं पुढे पेपरमध्ये तुम्हाला, सॉरी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला स्ट्रेस कधीच दिला नव्हता बघा मी आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये, आता इथनं पुढच्या प्रॉब्लेममध्ये स्ट्रेसची किंमत येणार. मग स्ट्रेस आला की तुम्हाला डायमीटर मिळते, डायमीटर मिळालं तर बाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, ठीक आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जे सॉल्व्ह केलं तेच प्रॉब्लेम, फक्त त्याच्यात मी आता काय इंट्रोड्यूस करणार, स्ट्रेसला इंट्रोड्यूस करणार आणि सॉल्व्ह करणार. हा म्हणजे तुमचा पेपरचा 10 मार्कांचा प्रॉब्लेम, ठीक आहे, त्यावेळेस स्ट्रेस येईल त्यावेळेला तो पेपरचा 10 मार्कांचा प्रॉब्लेम. आता जर डेरिवेशन मध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही विचारा डेरिवेशन मध्ये. बोल. हॅलो, जरा इंटिग्रेशन कसं केलं, जरा रिझॉल्व्ह करून, इंटिग्रेशन रिझॉल्व्ह करून जरा सांगा काय सांगू, तेवढं सांगा बस. इंटिग्रेशन रिझॉल्व्ह करून सांगा फक्त कसं कसं केलं. हा, ह्या डीएफ जो फोर्स होता तो मी मागचा लिहिलाय इथं डीएफ, हा हा असं लिहिलाय, ठीक आहे. त्यामुळे हा डीएफ आहे, हा साइन थीटा. काय केलं बघा मी, डेल्टा थीटा पुढे घेतला आणि बाकी सगळ्या टर्म तशाच लिहिल्या. एरिया, रेडियस, डेन्सिटी आणि स्पीड ह्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत, या सगळ्या कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्या ह्या सगळ्या. त्यामुळे इंटिग्रेशन मध्ये राहिला फक्त साईन थिटा डेल्टा थिटा, एवढंच राहिला. मग मी साईनचं इंटिग्रेशन केलं, साईनचं इंटिग्रेशन आहे ते मायनस कॉस, साईनचं इंटिग्रेशन काय ते मायनस कॉस. पण या इंटिग्रेशनची लिमिट इथे आहे बघा, 0 to 180, 0 to 180, त्यामुळे याच लोअर लिमिट आहे 0, अप्पर लिमिट आहे 180. मग आता मला ही व्हॅल्यू पुट करायचं आहे लिमिटची. मग हे मायनस साईन मी बाहेर ठेवला, मायनस साईन बाहेरच ठेवला आणि याला लिमिट पुट केलं. लिमिट कसं पुट केलं बघा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो कॉस 180 मायनस कॉस 0, कॉस 180 मायनस कॉस 0. हे कॅल्शियम सॉल्व्ह करायचं, याचं आन्सर येते मायनस टू आणि हा मायनस म्हणजे प्लस झाला, म्हणजे प्लस टू. आणि हे बाकीचं कॉन्स्टंट तसंच. ओके ओके,
फक्त साइन्सच इंटिग्रेशन केले, बाकी काही करायला नाही, बाकी सगळे कॉन्स्टंट बाहेर येतो. इंटिग्रेशन कुठल्या काही हे कळत नव्हतं. आता कळाल थोडं. अजून कोण? नाही नाही. अजून कोणाला?